शिर्टीत भैरेश्वराची यात्रा कोणी करायची या विषयावरून वाद शांतता बैठकीत पोलिसांच्या समोरच एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार शिरोळ तालुक्यातील शिर्टी येथे गेल्या दिवसापासून श्री भैरेश्वराची यात्रा कोणत्या मंडळाने साजरी करायची या विषयावरून चढाओढ सुरू आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील चार मंडळांनी नारळ फोडून देणगी पावतीचा शुभारंभ केला काही मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठरवले आहेत त्यामुळे यात्रेच्या विषयाला वेगळे वळण लागले आहे या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांची भैरेश्वर मंदिरासमोर शांततापूर्ण बैठक आयोजित केली होती घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ गोकुळ दुधा दर्जेदार गोकुल दही बैठकीच्या सुरुवातीस चारही मंडळांच्या प्रमुखांनी यात्रा साजरी करण्याबाबत आपले मत व्यक्त केले यावेळी पोलीस निरीक्षक गायकवाड बोलताना म्हणाले आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कोणताही वाद न करता तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून दिनांक अठ्ठावीस मार्च पर्यंत योग्य तो निर्णय दिला जाईल यामध्ये कोणताही भेदभाव करता सर्वांना समान न्याय दिला जाईल तोपर्यंत तो कोणीही देणगी गोळा करू नये असे आवाहन केले दरम्यान बैठकीवेळी पाटील असणाऱ्या मानकऱ्यांचे मत घ्या असे एका गटाने सुचवले यावेळी मुख्य मानकरी कोण या, या विषयावरून दोन प्रमुख गटात शाब्दिक होऊन वाद निर्माण वेळीच पोलीस, चा पोलीस, पोलीस फौजपाटा मागून गर्दी पांगवली यामुळे गावात काही काळ वातावरण तणावपूर्ण होत रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या सर्व पार्श्वभूमीवर यात्रा कशी साजरी होणार याकडे आता ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा